युक्रेन युद्धात रोज नवनवे आरोप केले जात आहेत. आता तर रशियाने या युद्धामध्ये थेट इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादलाही ओढलंय. नेमका काय प्रकार आहे बघूया हा स्पेशल रिपोर्ट. युक्रेन रशिया युद्धात मोसाद कनेक्शन. पुतीनच्या हत्येची मोसादला सुपारी. रशियन गुप्तचर संघटनेचा सनसनाटी दावा. युक्रेन रशिया युद्धामध्ये एक सनसनाटी आरोप झालाय. इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादला व्लादिमीर पुतीन यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा दावा रशियाच्या गुप्तहेर संघटनेने केलाय. हल्ल्याला एवढे दिवस होऊनही युक्रेनची राजधानी कीव संपूर्णपणे रशियाच्या अधिपत्याखाली आलेली नाही. रशियाचे तीव्र हल्ले बघता राजधानीचा कधीही पाडाव होऊ शकतो आणि व्लादिमीर झेलेन्स्की एकतर पकडले जातील, मारले जातील किंवा त्यांना पळून जावं लागेल अशी भीती पाश्चिमात्य देशांना आहे. त्याआधी युद्ध थांबवण्यासाठी पुतीन यांच्या हत्येचा कट शिजल्याचा दावा रशियाची गुप्तहेर संघटना FSB ने केलाय. या हत्येसाठी इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादला सुपारी दिल्याचा आरोप होतोय. दुसऱ्या देशात जाऊन घातपात करण्यामध्ये मोसाद अत्यंत तरबेज आहे. शिवाय रशियाच्या या दाव्यामागे जू कनेक्शन आहे. झेलेन्स्की हे स्वतः जू आहेत आणि त्यामुळे मोसाद त्यांच्या मदतीला आल्याचा दावा रशियाने केलाय. अमेरिकेचा मित्र असलेल्या इस्रायलला आपल्या बाजूने वळवण्यासाठी झेलेन्स्की नाझी असल्याची टीका काही दिवसांपूर्वी पुतीन यांनी केली होती. FSB च्या दाव्याला इस्रायल किंवा मोसादनं कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाहीये. मात्र आता खतरनाक मोसादचं नाव पुढे आल्यामुळे या युद्धाला नवं वळण लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.